पण मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची या केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण देची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत हे नमस्कार प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांनी या ठिकाणी शिव रात्रीचं महत्व नव्हे तर आपल्या जीवनामध्ये भगवान महादेवाची भक्ती केल्यानंतर होणारा कृपाशीर्वाद आणि भगवान या ठिकाणी महादेवांचा कृपाशीर्वाद झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये होणारं परिवर्तन आणि समृद्धतेनं भरून जाणारं जीवन या अभंगामध्ये शांतीनाथ एकनाथ बाबा सांगतात वेढाला समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरञ्जनम सदैव नन्दनन्दनम सुपिक्षगुच्छमस्तकम सुनादवेणुहस्तकम अनङ्गरङ्ग सागरम नमामि कृष्णवारणम् श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम चरणं भव राम राम माता राम मत्पिता रामचंद्र स्वामी राम मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रं दयाळु नानन्य जाने नैव जाने न जाने पंढरीचा देवराया मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मला वाटतं कालपासून आपण या ठिकाणी आणि इतकी तेजस्वी लोक बघून आहेत ना अभंग कोणता निवडायचा श्री जल महाराजांचं सांगणं होतं सातत्याने शिव बाबांबद्दल बोला शिव बाबांबद्दल शिव बाबांबद्दलच बोलायचं आपल्याला आणि विशेष असा कार्यक्रम या गावाच्या ठिकाणी कारण हे मंदिर हजार वर्षापूर्वीचं स्थापत्य स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती यांचं आगमन या गावामध्ये झालंय कारण हे हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे. सामान्य असे की ना कशी लोक पण बघितल्यानंतर एवढी तेजस्वी असते की भक्ती असेल वाटत नाही प्रेमात भावून जावं अशा पद्धतीचं इथलं आहे वास्तव्य मला कळलं. आणि आतमध्ये मंदिरामध्ये जेव्हा आपण एंटर केला किंवा प्रवेश केल्यानंतर जे सुखावतं तिथे असणारे व्हायब्रेशन आहे तिथली असणारी जी चेतना आहे या चेतनेनं भारावून जाण्यासाठी परिस्थिती आज या ठिकाणी लवेल गावामध्ये आहे. आणि खरोखर शंभूंचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे त्याच्या पद्धतीने आमच्यावर सुद्धा कृपा आशीर्वाद आहे कारण त्यांचे जर बोलवणं नसतं तर आम्ही या ठिकाणी आलो नसतो. जरी महाराजांचं बोलवणं असतं तरी 10 वर्षात आम्ही इकडे काय आलो. आणि तुमची ग्रामदेवता जेव्हा अनुकूल असते कीर्तनकार महाराजाला किंवा ते शिव महादेव बाबा जेव्हा अनुकूल असतात की यांनी यावं तेव्हाच यावं असं वाटतं आणि ते बोलवतील तेच बोलणार आहोत. उगाच कारण काय इंटेन्शन असतं
कीर्तनाला जातो आम्ही खरं, पण काहीतरी वेगळं सांगितलं जातं म्हणून महाराजांचं सुचवणं असतं आधी की या रिलेटेड बोला. आपण कधी या ठिकाणी देवाच्या रिलेटेड बोलू, कीर्तन त्यांच्या माध्यमातून आलंय. ते आदरणीय या ठिकाणचे ग्रामस्थ सौजन्यश्री आहेत रामचंद्र पांडुरंग लांडेकर आणि आदरणीय माऊली प्रवीण लांडेकर यांच्या निमित्तानं हे सौजन्य आहे कीर्तन, त्यांना कोटी कोटी दंडवत. त्यानंतर सरपंच साहेब शेखरजी शिंदे सर हे गावचे सरपंच आहेत, यांना सुद्धा कोटी कोटी दंडवत. आशिष धाडवे साहेब पोलीस पाटील आहेत गावचे, त्यांना कोटी कोटी दंडवत. मगाशी आदरणीय माजी सरपंच माने साहेबा यांचं सुद्धा बोलणं झालं की अभंगामध्ये या ठिकाणची आख्यायिका सांगायचं म्हटलं तर खूप मोठी आख्यायिका आहे. गावचे उपसरपंच असतील, गावचे पोलीस पाटी असतील, गावचे पुजारी असतील, गावचे गुडव असतील, सगळे माता भगिनी जे जे देते पुत्र त्याचे मानी जो भगवंत हा भक्ती योग निश्चिंत दान माझा. आणि अशा पद्धतीनं देवा समान असणारी माझी सगळी माता मौली, मी नवीन आहे त्याच्यामुळे मला नावं माहीत नाही, कुणाची नावं जर चुकून राहिलं असेल तर मला कृपया क्षमा करा, क्षमा कराल ना माता मौली. कीर्तनाकडे वळत असताना पहिल्यांदा क्षमा मागतो गुरुसाहेब. आणि आपण सगळी माता मौली या कीर्तनासाठी उपस्थित असणारे पावणेळगावचे या ठिकाणी आदरणीय आनंद मामा मांदरेकर ज्यांनी आम्हाला कीर्तन करायला शिकवलं, आज कीर्तनाची साथ आहे, असंख्य अशा मुलांना त्यांनी घडवलंय. आज कमी मॉब आला कारण 10वीची आणि 12वीची परीक्षा आहे, नाही तर मोस्ट ऑफ सगळी मुलंच असतात की कीर्तनाला सपोर्ट. असे आदरणीय पावणेळगावचे सुपुत्र या ठिकाणी आनंद मामा मांदरेकर असतील. पावणेळगावचे सुपुत्र या ठिकाणी असणार आहेत सुभाष मामा मांदरेकर ज्यांनी पावणेळ पंचक्रोशी वारकरी संप्रदायातील असंख्य लोकांना वारकरी समुदाय आहे या समुदायामध्ये असंख्य लोकांना आपल्या बरोबर घेऊन असंख्य लोकांना परमार्थ घडून आणला. या ठिकाणी करंजई गावचे सुपुत्र आदरणीय राकेश सर आहेत आणि रोहित सर आहेत, उच्च शिक्षित मुलं आहेत पण आज ठिकाणी आमच्याबरोबर प्रोफेशनल व्यवसायामध्ये त्यांनी सुद्धा कीर्तनाला साथ देतात. श्रीकांत आहे, पार्थ आहे, दीपराज आहे, यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. महाराज तुमचं नाव मोरे माऊली या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना आणि खरंच ज्यांची पायीवारीमध्ये सेवा असते असे आमचे विठ्ठल महाराज. आणि आपण सर्व तामोणमधून म्हणजे सगळीकडून लोक आले का, थोडासा वेळ झाला असेल कदाचित, तामोणमधून आमचे देवघरकर महाराज आले कंटिन्युअसली म्हणजे इथून ते मुंबईपर्यंत आपला स्वतःचा व्यवसाय आहे तरी पण कीर्तनासाठी साथ देतात असे देवघरकर महाराज. आणि खरी ज्यांची सेवा शेवटपर्यंत लाभणार आहे ते आमचे माऊली स्पीकरवाले. तुमच्यावरती कीर्तन डिपेंड आहे, डिपेंड अपॉन यू, तुम्ही हलवलं तर मी हललो. ओके, तर कीर्तनाचा उद्देश चुकून कुणाचं नाव राहिलं तर क्षमा कराल ना, क्षमा कीर्तन सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल स्वस्वरूपी नमलाराम ऐसा जो का आत्मा राम तो निवारे सकल काम करे नित्य जो आत्मा श्री राम जय राम दो अक्षरे शराक्षरातीत परे भवानी श्री शंकरे अति आदरे सांगितले. आजच्या कीर्तनाचा उद्देश पहिल्या चरणामध्ये व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ युअर लाईफ, भक्तीचं जीवनामध्ये असणारं महत्व काय पहिलं चरण सांगेल, महादेव बाबांचं आपल्या जीवनातलं महत्व काय किंवा ते भोळे का आहेत, दुसरं चरण महादेव बाबांची कृपा झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं, तिसरं कृपा होण्यासाठी काय करावं आणि कृपेस पात्र होण्यासाठी शेवटचा महत्वाचा भाग आहे तो एकच गोष्ट की म्हणजे कृपा, ते चौथं चरण होईल आणि कीर्तन संपेल. पहिल्या चरणामध्ये सांगतात स्वस्वरूपी रमला राम ऐसा जो कात्मा राम तो निवारी सकळ काम करी नित्य जो आत्मा श्री राम जय राम दो अक्षरे शराक्षराती तपरे भवानी श्री श्री शंकरे अति आदरे सांगितले. भवानीच्या कानामध्ये सांगितलं. आजच्या कीर्तनाचा उद्देश महाशिवरात्र साजरी करतो ना आपण, तुम्हाला माहिती असेल कारण याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही एवढी हजार वर्षाची परंपरा असताना कीर्तन ऐकले असेल, कारण कीर्तन आज टी व्हीवरती असतं, झी टी व्हीला आहे, सिमॅरोला आहे, अजून कुठल्या कुठल्या चॅनलला सकाळ संध्याकाळ कीर्तन आहेत, पाचवीला सुद्धा कीर्तन असतं, बारशाला कीर्तन असतं, असंख्य कीर्तन आहेत. आणि त्या कीर्तनातून तुम्हाला ह्याची आख्यायिका माहीत असताना सुद्धा आपण थोडंसं प्रस्तुत करूया की महाशिवरात्र आपण साजरी का करतो.
माहिती असेल तुम्हाला तरी पण सांगतो की ज्या दिवशी समुद्र मंथन झालं देवांचं आणि राक्षसांचं, आणि देवांचं आणि राक्षसांचं जेव्हा समुद्र मंथनामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी निघाल्या, मग सोनं निघालं, अमृत निघालं, अनेक महत्वाच्या गोष्टी त्या सागर मंथनातून निघाल्या, आणि निघाल्यानंतर काय झालं, ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या दानवानी देवाने काय केलं, वाटून घेतल्या. पण एक अशी गोष्ट निघाली ती कोणच घेत नव्हतं महाराज, कोणतं असेल ते वस्तू, हलाल विष निघालं. आणि ते हलाल विष निघाल्यानंतर ते घेणार कोण हा प्रश्न पडल्यानंतर मग ते शंभू महादेवाने काय केलं, ते जे हलाल विष आहे ते जगतावरती परिणाम करेल आणि सगळं जग संपून जाईल म्हणून स्वतः त्यांनी काय केलं, भाषण केलं किंवा घेतलं. आणि ते हलाल विष इतकं पॉवरफुल होतं, आपल्या T20 सारखं नसतं ते, उंदीर मारण्याचं वगैरे असतं ते, याच्यातून जगाची जी व्याप्ती होती ती समाप्त होणार होती. उंदीर मारायचं असं त्यातलं नव्हतं ते, आणि जग समाप्त होणार असं विष होतं ते. त्यांनी महादेवानी घेतल्यानंतर त्यांच्या शरीराचा काय झाला, दाह झाला. शरीरामध्ये जी आग झाली ती कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी औषध वापरलं तरी इलाज होत नव्हता. पण काय झालं, त्यावेळी महादेव ध्यानावस्थेत होते आणि ध्यानावस्थेतून ते समाधी अवस्थेत गेल्यानंतर जी रात्र झाली त्या दिवशी आज हलाल असतं सगळीकडे, म्हणजे तमगुणाचं जे वर्चस्व आहे ना ते वाढलेलं असतं आणि ते तमगुण कंट्रोल. आज महादेव समाधी अवस्थेत आहेत आणि आजची जी अवस्था आहे, आज कुणाला भजन करायचं आहे, महादेवाने सांगितलं की आज भजन कुणाला करायचं आहे, आपल्याला करायचं आहे. कशासाठी, बॅलन्सिंग ऑफ तम, तमाचं जे वर्चस्व वाढणार आहे आणि ते महादेवांना या ठिकाणी असणारे जे हलाल विष आहे याला शांत करण्यासाठी आज महादेव कशामध्ये, समाधी अवस्थे. म्हणजे आजचा कालखंड आहे ना माऊली, सगळ्यांना माहिती असणार आहे. आणि आजची आपली रात्र म्हणून जागरण करतो ना म्हणून कीर्तन, कुणाच्या मनामध्ये कन्सेप्ट आले तर नाही, इट इज द ग्रेटर पर्सनॅलिटी. ती म्हणजे महादेव सांगतात की आजची जबाबदारी कुणाची आहे, आपली, कशाची, महाशिवरात्रीची. काय करायचं, जागर, भजन, नामस्मरण, आणि त्या नामस्मरणातून आज होणारी जी पृथ्वी तलावरची जी परिस्थिती आहे ती बॅलन्सिंग करण्याची जबाबदारी कुणाची आहे, आमचे. आणि त्याच्यामुळं महाशिवरात्र आपण पूर्ण जग बघा, काही विशिष्ट सण असतात, एक गणपती आपल्याकडे असतो, पण महाशिवरात्र ही पूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात साजरी केली जाते, एवढी मोठी आख्यायिका आहे. आणि त्याचं आज आपण या ठिकाणी विवेचन करतो. महादेव कसे आहेत तर भोळे आहेत, बरोबर ना. भोळे म्हणजे भोळा, आपल्याकडे असून वेडा, वेडा म्हणजे भोळा नाही, प्रेमळ, अतिशय कृपावान, सगळ्यात जास्त लवकर देवाला प्रसन्न करायचं असेल तर कुठले देव आहेत, महादेव. म्हणून आज तुम्ही जी भक्ती करताय ती सोडू नका, पण सगळ्यात देव लवकर प्रसन्न होतात ते कोणते, महादेव. अहो ते कुणाला पण प्रसन्न होतात ते बघत नाही की हा या जातीतला आहे, हा त्या जातीतला आहे, हा या पार्टीतला आहे, हा त्या पार्टीतला आहे, हा या गटातला आहे, तो त्या गटातला आहे, नथिंग. एव्हरीबडी इज द सेम फॉर महादेवा. ते कोणत्याच कॅटेगरीचा विचार करत नाही आणि लवकर काय करतात, कृपा करतात. अहो कृपा कुणावरती केली, भस्मासुरावरती केली की नाही, पहिली कृपा कुणावरती केली माहिती ना, भस्मासुर पण चांगला होता का तो, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले ते भस्म कपाळा, हो गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले भस्म कपाळा, हो आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची,